अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांबरोबर विद्यार्थी शिक्षक यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी केली। यावेळी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर तोंडापूर ग्रामपंचायत कार्यालयात देखील महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आहे तरी सुद्धा आपण मोठ्या उत्साहाने आज इथं जमलो, कारण आज आश्विन महिन्याची पौर्णिमा आहे आणि ही आश्विन महिन्याची पौर्णिमा आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी करत असतो। ही कोजागिरी पौर्णिमा मुलींनी मुलाबाया बसवलेल्या असतात आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, आणि त्याचं जागरण करायचं असतं, देवाचं नामस्मरण करायचं असतं। मुली गोडधोड नैवेद्य बनवतात, टिपऱ्या खेळतात, गाणे म्हणतात आणि 12 वाजेपर्यंत जागरण करतात। आणि काय करतात, ते जे गोड दूध बनवलेलं असतं ते चंद्राच्या याच्यामध्ये ठेवल्या जातं, प्रकाशामध्ये त्याच्यात प्रतिबिंब पाहिलं जातं आणि ते गोड दूध आपण 12 नंतर घेत असतो आणि अशा प्रकारे आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो। पण हीच पौर्णिमा आपण, आश्विन महिना हा मराठी महिना आहे आणि ही आश्विन महिन्याची पौर्णिमा एका खास तिथीसाठी, तिथीनुसार जन्मजयंती आहे आणि ती आहे महर्षी वाल्मिकी यांची। सगळ्यांनी फोटोकडे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या। आपण हे जे जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतोय ते आपल्याला लक्षात ठेवायचंय। आपण आतापर्यंत पाहिले नेते मंडळींचे फोटो पाहिले, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वगैरे असं सगळे जे कार्य केलेले आहे ते आपण माहिती ऐकलेलीच असेल। पण आपण अगोदर जर समजा अज्ञानापोटी का होईना, जर आपल्या आतून काहीतरी महान असं पाप घडलेलं असेल आणि आपल्याला एखादे गुरु मिळाले चांगले आणि त्यांनी जर आपल्याला ज्ञान दिलं आणि ते जर ज्ञान दिल्यानंतर आपण आचरणात आणलं तसं वागलो, तर वाल्याचं सुद्धा वाल्मिकी उदाहरण होऊ शकतो। हे ज्वलंत उदाहरण महर्षी वाल्मिकी यांचं आहे। महान ऋषी, महर्षी म्हणजे महान ऋषी आहेत। रत्नाकर नावाचे एक आज जंगलामध्ये राहणारे लुटारू येणाऱ्या जाणाऱ्यांना पूर्वीच्या काळी असे वाहन नव्हते। खूप प्राचीन अशी आपली हिंदू धर्मामध्ये कथा आहे की लुटारू वाटे जाणाऱ्या वाटेने जाणाऱ्या लोकांना त्यांना लुटायचं म्हणजे कशासाठी, ते पण आपल्या कुटुंबाला चरितार्थ चालवण्यासाठी, शब्द खूप मोठा होईल, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी। काहींचे वडील शेतकरी आहेत, काहींचे वडील नोकरीला आहेत, तिथून जे उत्पन्न मिळतं ते आपण काय करतात, घरातल्या लोकांसाठी वापरतो की नाही। पण रत्नाकर काय करायचा, आपल्या कुटुंबासाठी वेगळ्या मार्गाने। मग असं करत करत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जवळचे कपडे लत्ते पैसा अडका घ्यायचा, एखाद्या वेळेस काही जर नाही दिलं तर नकळत त्यांच्या हातून एखाद्या व्यक्तीची हत्यासुद्धा होत होती। ते जाणून बुजून नव्हते करत, पण त्यांच्या हातून ते घडलं कशासाठी, कुटुंबासाठी। मग एक वेळेस असेच नारद मुनी त्याच वाटेने जात होते, तुम्हाला आधी पण सांगितलं। लक्ष द्या सगळ्यांनी, ही गोष्ट तुम्हाला घरी सांगायची आहे आणि परिपाठात पण। नारद मुनींनी सांगितलं, अरे बाबा माझ्याजवळ तर काही नाही, त्यांना पण वाळवलं त्यांनी रत्नाकरने, तुमच्याजवळ जे असेल ते द्या, माझ्याजवळ काही नाही, मी एक ऋषी, माझ्याजवळ काय कपड्यांशिवाय। मग तू हे काम का करतो, तर माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी। बरोबर आहे, तुझ्या कुटुंबाचं पालन पोषण करतो आहे तू, परंतु तू हे जे काम करतोय ना, तर त्या कामातून तुझ्या हातून चांगल्या गोष्टी घडत नाही। तुझ्या कुटुंबातील लोकांना विचारू नये, माझ्या हातून जे पाप घडतंय त्यात तुम्ही वाटेकरी होणार का। आपल्या चेतनाने सांगितली गोष्ट, तुम्ही ऐकली का ती, तो गेला आई वडिलांकडे की आई बाबा मला असं असं का माझ्या हातून पाप घडलेलं आहे, माझ्या याच्यात वाटेकरू व्हाल का। आई बाबा म्हणे, बाबा आता आमचे तर थोडेच दिवस राहिले, आम्ही कसे तुझे, चांगलं काम होतं का ते, कोणी वाटेकरू व्हायला तयार नाही। मुलाबाळांना विचारलं, पत्नीला विचारलं, त्यांनी सुद्धा नकार दिला आणि त्यावेळेस परत ते जंगलात येऊन त्यांनी नारद मुनीचे पाय धरले की बाबा महाराज माझ्या ह्या पापात तर कोणी वाटेकरू व्हायला तयार नाही। त्यावेळेस रत्नाकरचे डोळे उघडले, रत्नाकरला पश्चाताप झाला, अरे बाप रे, आपण आतापर्यंत जे काम केलं ते वाईट होतं, मग आता इथून पुढे काय,
मग महर्षींनी सांगितलं की अजून इथून पुढे सुद्धा तुझे कामात जर सुधारणा झाली तर त्याचा फायदा आहे. आणि तेव्हापासून रत्नाकर त्याच ठिकाणी झाडाखाली बसून खूप घोर तपश्चर्या म्हणतात, जंगलामध्ये राहून अन्न पाणी न घेता अगदी देवाचं नामस्मरण करत बसायचं, डोळे बंद श्वास घ्यायचा आहे फक्त. आपण 2 मिनिटं शांत बसू शकत नाही बघा. कितीतरी वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना एवढे मग्न झाले की त्यांच्या अवतीभोवती वारूळ झालं तरी सुद्धा दगमगले नाही. अशा प्रकारे कालांतराने त्याच वाटेने त्याच मार्गाने ऋषी आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं की आवाज तर येतोय, वारुळातून येतोय ना आवाज, कोण असेल? पाहिलं तर तिथे कोण निघाले, वाल्मिकी ऋषी. आणि त्यांनी आपल्या हिंदू धर्माचा खूप मोठा ग्रंथ आहे तो प्राचीन रामायण तुम्ही पाहिलंय बघा टीव्हीवर, राम लक्ष्मण भरत सीता पाहिलं ना, ते जर रामायणाची जी रचना केली असेल तर ती महर्षी वाल्मिक यांनी. पहा बरं, आजपासून जरी आपण चांगल्या कामाची सुरुवात केली तर आपला वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो की नाही. आपण सुद्धा चांगलं काम करून चांगलं, मग तुम्ही तपश्चर्या करणार का? तुम्ही काय करणार? खोटं बोलायचं नाही, नियमित शाळेत यायचं, अभ्यास करायचा. आपण ह्या चांगल्या गोष्टी करणार. अशा प्रकारे आज आपण आपल्या शाळेमध्ये महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करत आहोत. प्रमुख पाहुणे तसेच पालकवर्ग, बघा मित्र हो, आपण आज अश्विन पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करत आहोत. बघा आता हे महर्षी वाल्मिकी कोण होते, तर आपल्या उपलब्ध माहितीनुसार ते जंगलामध्ये चोरी करणे, डाकू असे कामं करायचे. परंतु काय झालं की एक सप्तर्षी ऋषी त्या जंगलातून जात असताना त्यांना भेटले, त्यांना हे लुटण्यासाठी उभे राहिले. मग काय झालं की त्या सप्तर्षी ऋषींनी यांना ज्ञान दिलं, माहिती दिली, संदेश दिला आणि त्या संदेशामधून त्यांना खूप मोठी माहिती मिळाली, खूप मोठं ज्ञान मिळालं आणि ते जंगलामध्येच एका ठिकाणी बसले. आणि ते बसलेले असताना असं तिथं वारूळ तयार झालं. म्हणजे बघा किती त्यांनी साधना केली आणि वर्षानुवर्ष तिथं बसलेले असताना तिथं वारूळ तयार झालं. आणि परत ते सप्तर्षी ऋषी परत त्याच मार्गाने आले आणि पाहिलं, त्यांची साधना पाहिली तर त्यांना एक तेज प्राप्त झालेलं होतं, खूप ज्ञान प्राप्त झालेलं होतं. आणि बघा त्या ऋषी मुनींपासून त्यांच्या जीवनामध्ये किती बदल झाला, किती ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि तेव्हापासून त्यांनी चोरी करणे, लुटमार करणे सोडून दिलं. आणि बघा काय झालं की सर्वात मोठं महाकाव्य रामायण त्यांनी लिहिलं आणि त्यांना वाल्मिकी ऋषी असं का म्हटलं जातं की त्यांना त्यांच्या ज्ञानसाधनेतून तिथं बसलेले असताना एक वारूळ तयार झालं. आणि वाल्मिकी म्हणजे काय, वारूळ, म्हणून त्यांना वाल्मिकी ऋषी असं म्हटलं जातं. तर आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपण त्यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलेले आहात. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.